अमरावती विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सुलभाताई संजय खुडके यांना राजवीर जनहित संघटनेने जाहीर पाठिंबा दिलाय. स्थानिक युसुफ पॅलेस येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी पाठिंब्याचं पत्र देऊन अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई खुडके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केलाय. गेल्या 5 वर्षात आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या प्रयत्नाने अमरावतीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने अमरावतीचा चेहरा मोहरा बदललाय. रस्ते, नालींचं बांधकाम, चेनलिंग फेन्सिंग, सौंदर्यीकरण, सुसज्ज अभ्यासिका अशी जी विकास कामे शहराच्या सर्वसाधारण भागात झाली तीच विकास कामे शहराच्या अल्पसंख्याक बहुल भागातही मार्गी लागली आहेत. शहराच्या आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा, उद्योग व दळणवळण आदी मानव विकासाशी संबंधित क्षेत्राचा झपाट्याने विकास झाल्याने अमरावतीकर जनतेला विकासाचं पर्व अनुभवास मिळत आहे. आगामी काळातही विकासाची श्रृंखला अबाधित राहण्यासाठी तसेच विकासाला गती देण्यासाठी अमरावतीमध्ये सुलभाताई खुडके यांनाच आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे. म्हणूनच राजवीर जनहित संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांचा प्रचार व निवडून आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणार असल्याचा विश्वास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी व्यक्त केलाय. सरकारमध्ये असताना उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक विकास योजनांना गती देण्यासाठी जे काही निर्णय घेतले अनुषंगाने अमरावतीमध्ये सुद्धा अल्पसंख्याक नागरी बहुल क्षेत्रात विकास कार्यक्रम राबविण्यावर आपण सातत्यपूर्ण भर दिलाय. मनपा शाळांना दर्जावाढ व चांगल्या सुविधा, आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा अशा विकासाचा कृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व स्नेहीजन व नागरिकांची मोलाची साथ लाभली. येत्या 20 नोव्हेंबर 2024 होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आगामी काळात अल्पसंख्याक विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचं आवाहन आमदार सुलभाताई खुडके यांनी केलंय. यावेळी उपस्थित शेकडो महिला भगिनी व बांधवांनी हात उंचावीत घड्याळ्या चिन्हालाच आपली साथ असल्याचा विश्वास दर्शविला. बहुत थोड़े काम हुए आपके एरिया से, मेरे को बहुत फोन आते हैं, कहीं हमारे यहाँ की नाली नहीं हुई, कोई बोलते हमारे यहाँ रास्ता नहीं हुआ, कहीं हमारे यहाँ का स्कूल का प्रॉब्लम है, हमारे की जो योजना है योजना का लाभ नहीं मिल रहा है. क्योंकि यहाँ पे रमू भैया ने सब बताया कि जो हमारा मेन प्रश्न है कि यहाँ पे जो जो शासन की जो योजना आती है वो हर घर तक पहुँचना चाहिए, हर घर में उसका फायदा होना चाहिए, उसका इससे जो हमारे प्रॉब्लम है सॉल्व होना. और ये लेटर हमारे आपके तरफ से लेके जाती हूँ, जितने ज्यादा से ज्यादा वोट आपको डालना है घड़ी पे, इतना ही आप सब में ख्याल कर रहा हो और मुझे चुन के दो. आने वाले 5 साल में ज्यादा से ज्यादा निधि महाराष्ट्र शासन से लाके अपना इलाका जो है उसका विकास करूंगी, यही मैं आपको वादा करती हूँ. ब्यूरो रिपोर्ट, आरसीएन न्यूज.